எப்படி அர்ச்சனா? அர்ச்சனா हा दादा அவருக்கு பாவனை கூட கேளை. आसन नाही तस कुड कुड तिथंच कुड आसन काही कुठे गेले काही सकाळचं काही नजरेत पडलं नाही जसं आंघोळ पांघोळ करून गेले ना ते जाणवर ते गेले असेल आहो तिकडे मंदिरात गेले असेल अगं पण ते जाणवर आता उपाशी झाले त्याला चारा पाणी कुठे नेऊन बांधायचे मग बांधील ना तुम्हाला नुसतं उठल्या उठल्या तेवढं सुचत हो त्यांना काही जीव आहे का नाही जीव आहे का नाही माझा का त्या काय मग त्याला काम करायला ठेवले आपण का काही इडो कोण घडे घडे घाण करीत हो दादा काय तोच नवऱ्याची रात्री काय पाण्याची बाटली आणली ती काला काल आणली ती बरोबर मला काय माहिती आता दिले रे दारा मोर फेकून रात्री पाहिलं ना मग येतील ते आले का आणलं विचारा काही आमच्या काही घरात पाणी राहते आपलं फिल्टरचं पाणी आहे पण काय आणायचं कपडे धुवून येते मी येडा लक्ष राहू द्या कपडे तुझ्याकडे कपडे नाही ना मग तू काय करतो एवढे देवपूजा करत होते मी हा आता तू देवपूजा अरे 11 वाजेल देवपूजाला तुला हा बरं वाजू द्या तू तुम्ही तर नाही करते मला तर करू द्या साहेब पाणी आता काव करा तू लगेच येते येईन मी 3 द्वाक्याचे कपडे दादा बर ये बाई आले मी यायला फार काम करून घेतलंय माझ्याकडून मरणाची भूक लागली जेवायला देती नाही अरे आदबू आदबू करून जाम केलंय मला अर्चे ए अर्चे चायला सासरे भाऊ मग आरामशीर बसले मळ्यात गेलतो ना मळ्यात गेलते हा मग ते मी म्हणतो गावातच गेले का अजून काय नाही आले घरी गावात काय करायचं जाऊन जाणार नाही मानले का मग चारा पाणी केलं त्यांना चारा पाणी केलाय मस्त जेवण झालं का तुमचं नाही ना अजून काय जेव्हा ती धुवायला गेली आता तुम्हाला बी नाही दिलं का नाही नाही मला नाही देत तुम्हाला नाही देत ती आतापर्यंत देवपूजाच करीत होती हा का दोन धुवायला गेली ती मग ते तुम्हाला दोन दोन आले का दादा आणि मग मी स्वयंपाक पाणी करते देवपूजा झाली आता पोटपूजा कधी होईल आता करे आता काय तुमच्या मनाला लागलं तेव्हा मग तवर उपाशीच राहायचं का तवर मग असं चुका गेले तर राहायचं त्याला काय होतंय अहो त्याला काय होतंय तुम्ही बसत मला काम करायला लागत आहे आता मी बसतो म्हणजे आता मी रिकामा बसायला राहतोय का काय तुम्ही काय करीत आहे इथं मला सारखे फोन चालू राहते तुम्हाला कोणाचे फोन चालू राहते आता सांगा तर जवायला तर अहो काय फोन मग फोन बोलून जमत आहे का तुम्ही मी इथं मळ्यात जाऊ जाऊ किती काम करीतोय काय केलं तुम्ही आता जाऊन तिकडे त्या गाई बांधून आलोय पाणी लावेले गहू झालं बरं तेवढं ते काय भरायचं काम चालू आहे भूक लागली मला पावडं उचला ना फार चक्कर येऊ राहिले मोटर बंद करून आले काय काय मोटर कायची बंद केली म्हटलं येऊ 5 मिनिटात जेवण करून जाऊ अहो ते सगळं फुट तुट होईल ना तुम्ही काच काल आले नाही नाही मी लावले 5-6 वेळा पाणी लावले आता तुमचा डबा घेऊन पाठवतो मी तिला कधी येईल डबा घेऊन येईल काय 1-2 वाजता अहो काय सासरे भाऊ 1-2 वाजूच आता मी बिना खाल्याचा राहू का अहो तुम्हाला डबा घेऊन पाठवतो तिला अहो काय सासरे भाऊ तुम्ही पण काम करायला लागत तिथे तर 2-3 वाजता खायचं का मग तुम्हाला सांगते ना तुमच्या मंडळीला काय सांगते येते का सकाळी 6लाच गेलोय मी मळ्यात उठून लवकर उठून मला मला डबा तयार करून दे बरं 800 उठते का तुमची पोर मग तुम्हाला धाप येत नाही का तुमची बायको ना अहो काय आता इथे घर जावय करून आणलंय बोललं का तुम्ही लगेच म्हणते जाऊ दे जावय जावय असते तरी शेवटी बायको तुमची तुम्ही धापाय तुमच्या बायकोला काय धापाय तुम्ही काय बोलून देते का मला काय बोलू देत खायचं बोलू देत नाही काय अहो काय राव मग तिला 6लाच उठून खायला लावायचं का पोटलाच मागतय तुम्ही पोटलाच मागतोय ना तुम्ही दुसरं काय मागतय मग तुमच्या पोरीला सांगता नाही येत काय मग दुसरं काय मागेल ठेवलं का तुम्ही काय अहो काय काय आता जाऊ दे मी नाही बोलू शकत आता बंद करा एक तर मग सगळं पाणी फुटून जाईल कायच पाणी फुटत आहे जेवायला मला पोट फुटल नाही तर आता तीच बनवणार आहे आता आपण बरीच साहेबात मग तिला सांगायचं ना लवकर बनवून ठेव धुवायला गेली काय धुवायला गेली अगं ते पाहुण्याला भूक लागली तू काय साहेब करणार ती मोटर चालू आहे तिकडून आले जेवायसाठी थांबा ना काय अगं भूक लागली मला बरं बनवते काय भाजी बनव बनव काहीतरी बनव तुम्ही सांगा ना आता मी काय सांगणार असेल घरात ते बनव आता घरात काय आता घरात तुला माहिती काय घरात मी राहतो का बनव मग वांगे बनव वांगे तर कालच खाल्ले बरं मग बनव रोज तेच बनवी तिथे वांगे बनव मग आवडीचं बन तुम्ही सांगा काय बनवायची तुम्ही जे म्हणाल आता मी सांगाल मस्त खीर पुरी कर हे कर आहे का घरात खीर करायला दूध नाही हा पाय बरं नाही ना घरात मग काला काय असेल ते बनव तेल नाही काय रात्रीचं शिळ पाक असेल ते तरी दे बाई मला रात्रीचं मी आपलं संपवलंय ना थांबा दादा कोंडा करू का मग आता कोंडा खायचा का करा चांगला ना कोंडा तुम्ही खात नाही का आता तेच खातो मग आता जरा सकाळी जरा चांगलं देत जा खायला रात्री तर शिळ पाकच खाऊ घाली ती ना बर तुम्ही म्हणाल ते करते तुम्ही सांगा काय करू मी जे सांगत होते घरात नाही राहत आता मेलावला इच्छा आहे खीर खावा बा पण दूध नाही लगेच
मग एकत घरी पितर असले आपण दोघं जाऊ ना जोडीने खीर खायला. म्हणजे आता पितराईची वाट पाहिजे आहे ना जेवायला. अहो सासरे भाऊ काय आता ती म्हणजे पितराला खीर खायला जायची. काय काय राहिलं का? नाही ना. काय काय संपले मला साहेब? सगळं संपलंय. लगेच विकराना गेला जातो. बरं जातो मी, आम्ही राहतो घरी. हा जा मग आम्ही. हा हा काय काय आणायचं परी सांग दे यादी करून. मी दुकानदाराला फोन करून सांगते. दुकानदाराचा नंबर काय त्या मावशीचा नंबर आहे माझ्याकडे. मग लिहून द्या ना 2 मिनिटात. मावशीच्या दुकानावर जा. फोन लागला पाहिजे ना पण. लागतो नाही लागला मग तोटी सांगते. 5 लिटर तेल आणा, 5 किलो साखर आणा, भरपूर सगळं सामान आणा, तेल मीठ मिरची मसाला सगळं. साबण आहे का? निर्मा आहे का? सगळं घेऊन या. आता गेले तर सगळं घेऊन या. अरे पाहुणे कपडे ना लय काय करून आणते पाहुणं. मानावर कडे काम करतो दादा. नाही तर पाहुणे म्हणून बरे आपले चालले बरं का. पाहुणे नसा भेटला ना आपल्याला. पाहुणे नसा भेटला ना तर आपल्याला कुणी हे केलं नसतं. आपल्याला सकाळ संध्याकाळ काम करावं लागत आहे सासरे बुवा. चांगलं चांगलं तब्येत जामच झाली पाहुणे घ्या. मग आता काय करते? सुटण्याचे लाडू खाते का? मेथीचे काचे नको नको. ए पोट दुखत होते मा. थोडी ताकद येईल तुम्हाला. नाही हो नको लय त्रास होत होते. नको तुम्हाला रात्रीचं पाणी भरायला जावं लागत. दादा जा तुम्ही किराणा घेऊन या. मी त्यांना काहीतरी हिला खाऊ घाला ना. हिला ताकद येईल म्हणजे. बर मी जातो. हा किराणा घेऊन येतो. हा बर बर. हा दादा फेर लावली पावडरचा डबा आठवून मी घेऊन या. बाकीचं नाही आणलं तरी चालेल. ते आणावंच लागेल का? हा त्यांनी पोट भरणार आहे. आणा आणा बर आणतो. चल अरे पाहिलं ना तोसाठी मला काय काय करावं लागत. हो बघते ना मी रोज बघते. मला तू काय करू देत नाही मला. मी तर मग तुम्ही सांगा मी काय आयटम बनवून देते तुम्हाला खायला. तुम्ही सांगते नाही. घरात राहतो का? किराणा पाहिलं ना किराणा आणावं लागतो. मला पिसर वळा आहे. तुम्ही काय जाणार मग किराणा करायला? आता म्हणजे मी शेतीचे काम करतो किराण्याचे काम करतो काय काय करायचं मी. बरं धीडे करू का मग? नको ते धीरडे बिरडे नको. आता किराणा आणला का? उत्तापा करू का मग? उत्तापा नको का? उत्तापा नको. मला मस्त भाजी पोळी बनव साधी काहीतरी. मेथीची भाजी पोळी करू का मग? चालेल चालेल मेथीची भाजी पोळी करा. तुम्ही जा तिकडे काय काय बांधून मी तर स्वयंपाक करते. मोजून 15 मिनिटात स्वयंपाक करते. दादाला किती टाइम लागेल? त्यांना आता 1-1.5 तास लागेल. आपण बसलो असतो घरात 10-15 मिनिट. बरोबर जा. माणसाला दिवस रात्र उठलं का तेच नुसतं बायको. हा चाललो बाई. चाल गार घेतला एकदा किराणा. ओ बाबराव संपला. ओ बाबराव कुठे? काय काय तो तुमचा गडी काय कुठं काय? बाबा पाणी कुठं चाललं? ते जनावर कुठं? अहो गडी नाही तो जवळ माझा. कुठं बाहेर जावा का? नाही काय झालं काय? अहो माझ्या जाऊन पाह बरं तुम्ही. ते कांद्याचा वाफा खाऊन घेतला 2 वाफे. ते पाणी सगळं गावात चाललं. म्हणजे पाहुणा नव्हता तिकडे? नाही ना. कुठं येतो तुमचा गडी कुठे गेलाय तो? पाहुणा तर मी ना किराणा आणायला गेलो. तेव्हा आता किराणाच घेऊन चाललोय घरी. अहो काय आम्ही कुठं बाहेर जावं का? नाही एक दिवस सारखं लक्ष द्यावं तुमची. मग भरून द्या मला ते. आता बरं येतो मी बघायला. ते पाहुणे पाहतो घरचे काय म्हणतील मावले. बरं आता काय घटना करू. ऐका बरं का कुठं येतो तुमचा गडी कुठं गेलाय त्याला बोलव बरं. चला बरं पाहू घरी. आहे चला बरं. चला आयला मी. येतं कुठं जावं का? नाही माणसांना तुमच्याकडे लक्ष द्यावं सारखं. आलं मी घरी नसेल ना. त्याला भूक लागली असेल. ती आलं असेल घरी. बस असेल बायकोशी. बायकोशी गुलगुल बोलत बसले असेल. बायकोला येते तेवढ्या आधीला असलं का? झालं बस बस. त्याला मी जर असलं ना तर राहणार जातो. आणि मी नसलो का लगेच घरात येतो. आम्ही मळ्यात गेलो चक्कर म्हणलो. चक्कर मारून यावा पाहत होतो सगळं. वाट आरचे काय करावं? हे आरचे अगं धरा किराणा बाजार धर. आता का पिशी द्यायचं त्या नाही राहिलं. मग बघल्यातच दिला त्यानं. जपू दर थांब 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 थांब. ठेव आता कर काय करायचं तुला ते. हा बघूलत क्यू किराणा आणत का? अरे माझा पिशी नव्हती माझा काय करते. ते किराणा दुकान वाल बरं जरा ते बघूलत ना. आणि येताना बघूलं परत घेऊन आमचं बरं झालं. हा आणि हे पाहुणे कोण आता? हे पाहुणे असं कारण आहे. तिकडे तो नवरा कुठे? तो नवरा गडी कुठं आहे तुमचा गडी? गडी बिडी नाही तो येणार नाही. पण ऐकल बाबा निष्कर्ष तुला मारेल वाद होतील भाऊ. ऐकलं नाही काय ऐकायला इकडे नाही दिसतो. कुठे गेला गे? जाऊ द्या ना ते पाहत काय. आता अगं तो नवरा गेला कुठे? मला सांग काय झालं. अहो ताई ते जनावर तुम सगळे वावरात आले. ते कांद्याचे वाफे तुडवले. ते पाणी कुठं चाललं? बरं भाऊ मी काय म्हणते तेवढ्या ना इकडे बांधून द्या मी त्यांना पाहते. नाही मी आता बांधून दिले तिथे बाबळेला. आता तेवढं पाह लवकर. बरं बरं घरचे मारा बोलतील थोडं फार. आता घरी काही सांगू नको. नाही घरी काही सांगत नाही. मी सांगतो आता. बरोबर तू राहतो इकडे पाणी भरायला?
पाणी भरायला राहतो पण मग आता चक्कर ला सांगू नको आता कोणाला नाही नाही कोणाला नाही सांगत हे पाहुणे मावळे काय सांगायचं वही ना जाऊ दे पाहून घ्या तेवढं बरं भाऊ या तुम्ही मी बघते त्यांच्या पा तेवढं अर्चे पटत तो अनावरायला असं आहो दादा तुम्ही तिकडे गेले ते तिकडे गेले मी घरात घुसले आता तू घरात घुसली तो तिकडे कुठे गेला काय कुठे जाणार नसतं नेऊन बांधले का मग पाहायचे लोकांचं पोरं आलं सांगायला दादा पण सांगाय ते माय समोर गेले अरे तू आज समोर गेले बा तिकडे काय लोळत होता का वावरात कुठं मान्य चला बरं पाऊस गेले ते लोकांचं पोर गरीब आपल्याला घरापर्यंत सांगायला आले घेतला डोक्या बस काय डोक्या घेतला तू किती बोलू ना बोलू तो राहत गेला असेल मी लगेच किराणा गेला लगेच घरी काल बोलू घेतला नवऱ्यालाच बोलू त्यांना थोडं लोकांना बोलू ते काही डोक्यात फरक पडला तर नुसतं रात्र नाही माहित कुठं जायची पाय आता इकडे कुठं पाय त्या लोकांचे नुकसान भरपाई द्यावं लागलं माहिती का ते तिकडं तर नसेल गेलं त्या माळावर कोणा त्या घरी हा मग त्याचे तिकडे मित्र असतील हा त्याचं काय टीव्ही पाहायला जाते तिकडे ती टीव्ही हा एवढं शोक नाही टीव्ही पाहायला लय काम चुकार आहे काच काय तुम्हाला नाही माहिती मी दोनदा धरेल तिकडं हा ना पाय बरं कुठे पाय बरं आवाज येऊन पाहिजे फोन करू पाहिजे त्याला दादा हा हो काय इकडं कुठं इकडं हतू आहे पण आता द्यायचा सूर हतू आहे काव हाय का मग काय गेले का पेपर येत आहे काय झोपले का तुम्ही झोपले मग हा का झोपायचा टाइम आहे का कोण सुरप ना काय आरची काय उठा ना मोटर चालू करून दिली पाणी कुठं घातलंय गाया कुठे आपल्या गाया गाया असतील तिकडे बांधेल होत्या ना कुठं तिकडे खाली कुठं बांधेल होते गाया अगं तिकडे बांधले खाली कुठं होते गाया तुम्हाला काय सांगतो दाखवतो सांग कुठे मला नका दाखव कुठे मला माहिती अहो त्या गाय सुटल्या होत्या लोकांच्या वावरात गेल्या गहू खाला काही कांदे खाले ते पोर येऊन सांगून गेलं मी काय करू आता मी काय करू तुम्हाला मी सकाळी काय सांगितलं होतं काय काय सांगितलं होतं काय सांगितलं तुम्ही गायांकडे जा मी तुम्हाला 15 मिनिटात डबा करून देते म्हणलं होते ना दोन तास झाले दोन तास तो 15 मिनिटाला दोन तास मग दोन गरके झाले म्हणेक मग डबा आणून द्यात येत नाही तुला आता बी बिना डब्याची चाली मी आता किराणा करून आणलाय मी एवढा टाइम लागतोय का किराणा संपला मला उभं नव्हतं रावत घेतलं झोपून मी ते पोर आलं भांड सुटलं माझी ते कोणतं पोर म्हणून म्हणतला रात्रीच्या उडी घेत जाऊ नका कळत ना दिवस असे ताणवत रात्री खायला देते का मला तू माय पोर बोलत म्हणजे चुकीचे नाही बोलत हा त्या माणसाचे नुसका जाय आता कोण भरून देईल काय भरून द्यायची काय भरून द्यायची म्हणजे आता ते मुख जनावर आहे खाल्ला असेल त्यांनी अहो लोक लहान पोराला पोराला जीव लावते ना तेवढे माला मालाला जीव लावत्या तुम्ही मला जीव लावित्या का मग हा मी नाही लावित का जीव जीव लावी तो जीव असता 15 मिनिटा डबा आणून दिला असता मला मी 15 मिनिट एक तासापासून गौस राहिली मी एक तासापासून दादा इतक्यात किराणा घेऊन आले लगे एक तासापासून तेल संपलं होतं घरातलं साखर संपली होती भाजीपाला नव्हता घरात मग घरात काय सगळं संपेलच आहे काय मी एवढं कष्ट करीत कमून देतोय तुम्हाला कुठं लावित एवढे पैसे खाऊ घालते ना घालते ना कुठं खाऊ घालते मारलं आज खाऊ घातलं तुम्हाला माणसाने पार गल्ली मध्ये आणले रे एक दिवस ताण नाही काढीत उपास काय असा कस काय ताण काढायचा मी तुमच्यासाठी एवढी उपास तापास कर तुम्ही एक दिवस माझ्यासाठी उपाशी मेले होते काल उपाशी राहू मी मला काम करायला लागत आहे इथं मी काल उपाशी राहू आम्हाला चौघाला निघाला आता तुम्ही काय चौ घातली मी काल कागट करून राहिले एवढे तुम्ही कागट करीत आले मी झोपेल होतो गपचूप हे बुरे जे पटकन डाबा बरोबर जा पटकन मळ्यामध्ये ए निघा पटकन वा कुठं आता त्या गाय जाणार पाहा जावा तिकडे नाही जेवायला मला पहिले मग मी जाईल माझ्या तुमच्या एकदा खनाड्या मध्ये ठोसून टाकी कुठं कुठं जाऊ जे जेवण दे तू पहिले घरी चल मला जेवायला घरी अरे एकदा जेवायला त्याला आणि जाऊ दे त्या जेवते चल मला मालायची चल तुम्ही खाल्लं असेल काय रात्याला खायला काय होतं खायला तुम्हाला आवडत रात्याळी मला माहिती नाही म्हणजे आम्ही काय चोरून पण खाणार का मला काय माहिती मी इकडे राहतो तुम्हीच घरी राहते चला राजा कायला तो पांढरा ते आता